सेतू अभ्यास येत विषय मराठी दिवस दुसरा आणि तिसरा यामध्ये आहे क्षेत्र आहे मौखिक भाषा विकास कौशल्य क्षमता आहे चर्चा करणे प्रश्न विचारणे आपले मत देणे तर्क करणे निष्कर्ष काढणे इत्यादी संबोध आहे चित्रकथा निष्पत्ती आहे ऐकलेल्या वाचलेल्या साहित्यातील मग ती कोणती विनोदी साहसी सामाजिक विषयांवरील कथा कविता इत्यादी विषय घटना चित्र पात्र व शीर्षक यांबाबत चर्चा करतात प्रश्न विचारतात आपले मत देतात तर्क करतात व निष्कर्ष काढतात पाठ्यविषयी पाठ कविता विनोद गाणी इत्यादी लक्षपूर्वक ऐकून आनंद घेतात तर या हे जेवढे कौशल्य आहे त्यावर आधारित दिवस दुसरा आणि तिसरा आहे आपला बघा जाणून घेऊया शिक्षकांनी विद्यार्थ्यांना चित्राचे निरीक्षण करायला सांगावे जर आपण पालक असाल तर आपण आपल्या विद्यार्थ्यांना चित्राचं निरीक्षण करायला लावा प्रत्येक चित्रात काय दिसते ती विचारावे चित्रकथेचे प्रगट वाचन करावे विद्यार्थ्याकडून वाच वाचून घ्यावे आता बघा आपल्याला पालक दरास काय करायचं आहे चित्र दाखवायचं आहे प्रत्येक चित्रात काय दिसत आहे ते त्यांना विचारायचं आहे या चित्रकट कथेचं आपल्याला विद्यार्थ्यांना वाचन करून घ्यायचं आहे आणि चित्रावरील विषयांशी संबंधित अनुभव विद्यार्थ्यांना विचारावेत विद्यार्थ्यांनी दिलेल्या उत्तरावरून अनुभव तक्ते तयार करून घ्यावेत वाचून घ्यावे वर्गात या प्रसंगाचे सादरीकरण करून घ्यावे म्हणजे काय ही चित्रकथा आहे यावर विद्यार्थ्यांना काय वाटतं ते आपलं त्यांच्याकडून जाणून घ्यायचं आहे आणि त्यांचा त्यांना कोणता अनुभव आला आणि तिचे तक्ते तयार करून आपल्याला घ्यायचे आहे आणि या आपल्याला वर्गात नंतर या प्रसंगाचं सादरीकरण करून घ्यायचं आहे तर आता बघूया चित्रकथा आपण वाचन करूया चंदन माझं व सुमाचा मित्र आहे तो आजारी पडला म्हणून आम्ही त्याला भेटायला निघालो बघा आम्ही त्याच्या घरी पोचलो आम्ही त्याला फळे दिली फुले दिली काळजी घे वेळेवर औषध घे सुमा म्हणाली तू लवकर बरा हो मग आपण खेळू मजा करू मी म्हणाले चंदन म्हणाला रेहाना सुमा तुम्हाला भेटून मला आनंद झाला आता मला बरं वाटतंय चंदनने आमचे आभार मानले निघताना चंदनचा चेहरा हसरा दिसत होता हे पाहून आम्हालाही आनंद झाला आता या चित्रकथेवर आधारित आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपले मित्र मैत्रिणी आजारी पडत असतात विद्यार्थ्यांना माहीतच आहे तर त्यावरून कोणता अनुभव आला ती विद्यार्थ्यांना विचारायचं आहे विद्यार्थी चित्रकथेचे वाचन कशा प्रकारे करतात प्रसंगाचे सादरीकरण कसे करतात यावरून चित्रकथेची समज कितपत आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे तर अत्यंत सोपा स्किल आहे बघा सक्षम बनूया शिक्षकांनी विद्यार्थ्यांना चित्रकथेविषयी परिचय करून द्यावा चित्रकथेतील घटना प्रसंग पात्रे संवाद चित्रकथेची सुरुवात इत्यादी विषयी चर्चा करावी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना बंडूची इजार या चित्रकथेतील चित्राचे निरीक्षण करण्यास सांगावे म्हणजे बघा बंडूची इजार ही आता पाचवीचा फाटा आहे बघा चित्रकथेचा त्याचं निरीक्षण आपल्या विद्यार्थ्यांना करायला लावायचं आहे विद्यार्थ्यांनी चित्रांतील पात्रांविषयी प्रश्न विचारून बोलते करावे उदंत गोष्टीतील पात्रे कोणती गोष्टीत कोणता प्रसंग घडला असेल गोष्टीतील पात्रे एकमेकांशी काय बोलत असतील गोष्टीत पुढे काय घडत असेल या गोष्टींचा शेवट काय झाला असेल इत्यादी विद्यार्थ्यांना आपल्याला बोलायला लावायचं आहे बघा शिक्षकांनी किंवा पालकांनी विद्यार्थ्यांना चित्रकथा सभिनय सा वाचून दाखवावे म्हणजे ते अभिनय करून दाखवायचा आपल्याला विद्यार्थ्यांचे पाच गट करावेत एक निवेदक व इतर चार पात्रे मुलांमध्ये वाटून द्यावे बंडूची इजारे या चित्रकथेचे एकेका गटाचे सविनय सादरीकरण करून घ्यावे म्हणजे चार गट आपण केले चार मुलांचे पाच गट करून तर ते आपण काय करायचं सविनय म्हणजे त्यांचे कोण आपल्याला जसेच तसे करून घ्यायचं आहे शिक्षकांनी चित्रकथेवर आधारित प्रश्न विचारायचे म्हणजे कोणते बागवतात गोष्टीतील पात्रांची नावे सांगा तुम्हाला कोणते पात्र आवडले आणि का आवडले ते सांगा गोष्टीत कोणता प्रसंग तुम घडला ते सांगा घडलेला प्रसंग क्रमाने त्यांना सांगायला लावायचं आहे बघा म्हणजे विद्यार्थ्यांच्या तर्कशक्तीचा विकास यामध्ये होईल गोष्टींचा शेवट बदलायचा असेल तर गोष्टीतील कोणत्या कथामागे तुम्हाला बदलावासा वाटतो म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला जर बदल करावाचा वाटत असेल तर कोणता बदल तुम्ही करू शकता हे विद्यार्थ्यांना विचारायचं आहे तुमच्या घरी एखादा विनोदी प्रसंग घडला आहे का त्या प्रसंगाविषयी तुमचा अनुभव सांगा म्हणजे विद्यार्थ्यांना त्याविषयी बोलायला लावायचं आहे चला सराव मध्ये बघा विद्यार्थ्यांना बंडूची इजार या चित्रकथेचे सविनय सादरीकरण करण्यास सराव करून घ्यावा विद्यार्थ्यांनी बंडूची इजार ही गोष्ट स्वतःच्या शब्दात सांगावी म्हणजे ती सांगायला व्हायची बघा कल्पक होऊया शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मराठी बालसाहित्यातील विविध चित्रकथांचा शोध घेण्यास सांगावे आवडलेली चित्रकथेची नाट्यकरणाची तयारी करायला सांगावी व त्याचे सादरीकरण करून घ्यावे म्हणजे बघा चित्रकथा कोणती तुम्हाला आवडते विद्यार्थ्यांना तिची सवि नाही त्यांना सादर करायला लावायची आहे बघा शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे समान गट करावेत गटास वही पेन घेऊन बसण्यास सांगावे प्रत्येक गटास एक गोष्ट तयार करण्यास सांगावी तयार झालेल्या गोष्टीच्या नाट्यकरणाचा सराव करण्यासाठी दहा मिनिटे वेळ आहे बघा विद्यार्थ्यांना गट बसून आपण त्यांना स्वतः गोष्ट तयार करायला लावायची आहे आणि ती दहा मिनिटात आपल्याला नाट्यकरणाचा सराव घेऊन ती त्यांना करायला हवायची बघा वर्गासमोर प्रत्येक गटाच्या गोष्टी सभेने नाट्यकरण घ्यावे आणि वर्गासमोर त्यांनी बसवलेले नाटक काय करायचं आपल्याला सादर कर। करू सादर करून घ्यायचा आहे बघा किशोर मासिकातील पूरक साहित्य स्रोत बघा किशोर मासिकातील चित्रकथा गोष्टींची पुस्तके मुलांसाठी साप्ताहिक अंक इतर बाल साहित्य उपलब्ध आहे तर इथं इत अत्यंत सोपा दिवस आहे नक्की करून घ्या घ्यावेद्याकडून धन्यवाद